स्टूडेंट, आपण आकार तर शिकलो, या आकाराच्या सहाय्याने अक्षर तर तयार करायचे आहेत, पण या अक्षरांची ओळख होण्यासाठी एकदा आपल्याला ही मुळाक्षरे वाचावे लागतील. एकदा अक्षर आपल्याला ओळखायला आली की आपण जेव्हा आकाराच्या सहाय्याने अक्षर तयार करू तेव्हा आपल्या लगेच लक्षात येईल की आपण जो आकाराच्या सहाय्याने अक्षर तयार केलेला आहे तो अक्षर कोणता आहे याची ओळख आपल्याला झालेली असेल. तर आधी आपण स्वरचे वाचन करूया. स्वर: अ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू, उ उखड, उ ऊस, ए एडका, ऐ ऐरावत, ओ ओझेवाला, औ औषध, अम अंगठी, आहा रु ऋषी. स्टूडंट, हे झाले स्वर. आणि या स्वरमध्ये आलेले जेही अक्षर आहेत ते सर्व अक्षर आकाराच्या सहाय्याने तयार झालेले आहेत. आज आपण या स्वरमधील काही अक्षर आकाराच्या सहाय्याने लिखाण करणार आहोत. त्यातील अ आ लहान ई मोठी ही या चार अक्षरांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. या चार अक्षरांना आकाराच्या सहाय्याने कसे लिखाण करतात ते बघणार आहोत. चला तर पुढे अक्षर लिहूया. स्टूडेंट, या ठिकाणी आपण बघणार आहोत आकाराच्या सहाय्याने अक्षर कसे तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला हे तीन चार आकार दिसत आहेत. एक अंक तीन सारखा आहे, एक आडवी रेषा आहे, एक उभी रेषा आहे आणि एक परत आडवी रेषा आहे. या चार आकारांच्या सहाय्याने कुठला अक्षर तयार होते ते आपण बघूया. अंक तीन सारखा लिहूया आकार, मग ही आडवी रेषा, मग ही उभी रेषा आणि त्यानंतर ही शेवटची आडवी रेषा. कोणता अक्षर तयार झाला आपला? तर अक्षर अ, अ अननस. त्याचप्रमाणे जसे आपण अ तयार केले अ अननस, तसेच आपण पुढे आणखी काही अक्षर तयार करून घेऊया आकाराच्या सहाय्याने. पुढील अक्षर तयार करायला लागणार आहे तसं जसे अ बनविण्यासाठी लागलेले आकार, पण यात थोडा एक बदल असेल. हे बघा, इथे पण चार चिन्ह आहेत परंतु ते एक थोडा वेगळा आहे. या ठिकाणी आपण त्याला जोडूया आणि कुठलं अक्षर तयार होते ते बघूया. ही आडवी रेष, ही उभी रेष आणि ह्या बाजूला असलेला टी सारखा दिसणारा काना, त्याला काना म्हणतात. आणि ते जोडून घेतल्यावर तयार झाला तर आ आ आईचा. आता आपण बघणार इंग्रजीतील एस सारखा दिसणारा व एक असा नागमोडी आकार, एक उभी रेषा, एक आडवी रेषा. इंग्रजीतील एस सारखा दिसणारा आकार प्रथम आपण घेणार ही उभी रेषा, मग त्याला जोडून एस सारखा दिसणारा आकार व ही नाग, जो नागमोडी दिसतो आहे त्यातला एक छोटासा भाग घेऊन याला जोडणार आणि शेवटी ही आडवी रेषा जोडून ई पूर्ण करणार. हे झाला आपला ई इमारतीचा. आता आपण पुढे बघणार मोठी ई.
इंग्रजीतील एस सारखा दिसणारा आकार, एक छोटीशी उभी लाईन, त्यानंतर नागमोडी जाणारा एक आकार, एक अर्धगोल आणि आडवी रेषा, ह्या सर्वांच्या सहाय्याने कुठलं अक्षर तयार होते ते आपण बघणार. आधी आपण लिहिणार उभी रेषा, मग इंग्रजीतील एस सारखा दिसणारा आकार, मग ही नागमोडी जी आहे त्या आकारातला छोटासा भाग घेणार आणि त्या एस सोबत जोडून वळविणार. त्यानंतर अर्धा गोल जो आहे तो ह्या वर लावणार उभ्या रेषेच्या आणि आडव्या रेषेने त्याला पूर्ण करणार. तर आपला या ठिकाणी तयार झाला ई. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ओ अननस, आ आई, ई इमारत, ई इडलिंबू यांचा अभ्यास केला व कोणत्या आकारातून हे सर्व अक्षर तयार होतात त्याचा पण आपण अभ्यास करून घेतलेला आहे. स्टुडंट, तुम्हालाही अशाच आकाराच्या सहाय्याने अक्षर कसे तयार करतात अगदी मजेशीर असं आज आपण शिकलेलो आहोत हे तुम्हीही घरी करून बघा आणि ह्यातली गंमत नक्कीच तुम्ही पण अनुभवा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला आजचा तास इथे शिकवून झालेला आहे. आजच्या तासात आपण आकाराच्या सहाय्याने अक्षर कसे तयार करतात हे शिकलो आहोत. पुढे आपण याही पुढे वेगळे वेगळे अक्षर कोणते कसे तयार करतात ते शिकणार आहोत. तर पुढच्या तासाला भेटूया, तोवर अभ्यास करत रहा, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या तासाला. बाय बाय. थँक्यू.